आपण बघूया जाऊन. होय होय चला चला चला. कामी सोडा आणि पळा यांच्या मागे. चला रिकामेच बसलोय आपण. तू माझं ऐकून का नाही घेतेस? आता काय ऐकणार? आता काय का कोकडून मार खायचा? पण मी ती कळी तोडलीच नाहीये. काय रमा गो काय गो पडलीस का? नाही. लागले का तुला? नाही. मग कोणी काही बोलले का तू? रमा गो अगं भूक लागली आहे का? तुला नारळाच्या वड्या देते आम्ही. नाही. अगं मग पोटात बिटात दुखतंय का? नाही. माई हे अति होतंय. बऱ्या बोलाने सांग नाही तर घालते रट्टा. म्हणजे म्हणजे की मी गेलो होतो कळी तोडायला, पण तेवढ्या तिकडे दुर्गा अक्का आली आणि माझा कान पिरगळला. म्हणाली की कळी तोडू नये नाहीतर मार खाशील. म्हणजे तू कळी तोडलीच नाहीयेस? नाही. अरे मग रमाबाईंनी का रडतीये? मला काय माहिती. चल चल आपण नको इथे थांबूया, नाहीतर ते म्हणतील आपण तिची खोडी काढली. चल चल चल. ताई ताई थांबा हो. काय यमू? ए यमू काय झाले? काय झाले तूस? हा हे बघ ती म्हणायच्या आत तू मला सांगायचेस हो. हा एक दोन ती कळी बघ ना अजून उमलली नाही. मी रोज बघते तिला. म्हणजे आजही माझी आई नाही येणार? अगो बाई म्हणजे डोंगर खोदून निघाला तो उंदीर. अगो शाळ ना ग ते बाळ असं रडू नये. बाळम भटजी गेलेत ना. चला आई येणार. रडायचं नाही अमू. शाळ ना तू. साहेब या. अगो कुठे बसणार रमे? इथे बसा. बसा इथे. काय गो बाई रमे कसे व्हायचे तुझे? अगो रमे अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी भोकाड पसरू नये. लहानपणी ठीक होते पण आता नाही हो चालायचे ते. तू महादेव रानड्यांची पत्नी आहेस. काय असे सारखे सारखे रडले तर कोणाची शोभा होईल? आपलीच आणि स्वतःची. पडला म्हणायचा तो काय उजेड. आणि कळीचे म्हणशील तर मा एका दिवसात कशी काय उमलेल कळी? आता तूच मला सांग. तू लहान होतीस तेव्हा एवढीशी होतीस हाता एवढी. दोन दिवसात तू काय मुसळासारखी मोठी झालीस का? नाही. नाही ना. अगो प्रत्येक गोष्टीचे तसेच असते. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो. पी हळद आणि हो गोरी असे असते का? नाही ना. मग आणि ती कळी सुद्धा आपोआप उमलेलच. आज नाही तर उद्या उमलेल. उद्या नाही तर परवा उमलेल. पण उमलेल एवढे नक्की. आणि तसेच तुझी आई सुद्धा येणार हेही नक्की. काय आता कसे थांब हो. रडून रडून पोटात भुकेने खड्डा पडला असेल ना. हा घे लाडू. मला नको या लाडू. अगो बाई का गो? मला रवा बेसनाचा लाडू नाही आवडत. मला रव्यात ओला नारळ घातलेला लाडू आवडतो. या ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. अगो
आणि सरकारांची मौज बघा, यांना म्हणे रवा बेसनाचा लाडू आवडत नाही। नाही अहो जाऊ द्या, लहान आहे ती। लहान कसली, अशानेच ना एक दिवस डोक्यावर बसेल। तिचे रडणे थांबवण्यासाठी रक्त आटवले, पण आहे का हिला काही जाते? काही नाही। करा घ्या घ्या घ्या, अजून कुशीत घ्या, करा लाड। आमच्या प्रेमाची तर काही किंमतच नाही ना हिला। काय द्या तर खा, नाही तर राह कसे उपाशी। वहिनी सगळा संसारच उचलून घेऊन चाललात की लेकीसाठी? तसेच करावेसे वाटते हो मला। लग्नाच्या वेळी जे जे करावायचे राहून गेले ना, ते सारे कोड पुरवणार मी माझ्या लेकीचे, कोणी काहीही म्हणू। तुम्हाला कोण काही म्हणणार आहे? आणि यमी काय तुमच्या एकटीची लेक नाही हो, आमची सुद्धा लेकच ती। नखा एवढी होती तेव्हापासून जोजोली आहे तिला। काय आहे आत्या? आई आम्ही आपापल्या पिशव्या भरून ठेवल्यात, आणू का इथे? ए बाबा इथे नको हा। ते तुमचं जे सामान आहे ना ते तिकडे अण्णांच्या खोलीत नेऊन ठेवा। इथे सोळ्यात तुमच्या त्या विजारी फिजारी नको हा अजिबात। आणि हो, रानड्यांच्या घरी जाताय तेव्हा वावगे वागू नका, दंगा करू नका आणि फिदी फिदी हसू नका। काय हा, आणि मुख्य म्हणजे भांडणे करू नका, हळू आवाजात सुद्धा। इथली भांडणे इथेच ठेवा हो। यमीचे सासरे होते हे ध्यानात असू द्या। काय जाऊ का मी? अरे 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 केशवा, तोंबडे मारायची गरज नाही आत्याबाई, आणि मुळात तशी वेळच येणार नाही। आमच्या स्वारींना सवडच नाही, सबब आमचे पुण्यात जाणे होणार नाही असा निरोप दिलाय आमच्यापाशी। माधवराव कुठे आहेत? माडीवर अभ्यासिकेत आहेत। या अंबा साहेब। आपण आल्याचे कळलेच नाही। ते कळले नाही तरी चालेल, पण यांचे नीट ऐकून घेऊन ते जर तुम्हास कळले आणि आमचे काम जर तुम्ही नीट केले तर ते फार बरे होईल। भाऊसाहेब, आपण आमच्या वागण्याचा विपर्यास करू नये। आप्पांविषयी आमच्या मनात आदरच आहे आणि आपला इतक्या वर्षांचा घरोबा आहे याची जाणीवही आहे, परंतु या परंतुची चर्चा परवा पुष्कळ झाली। आता आप्पासाहेब काय म्हणतायत ते नीट शांतपणे आपण ऐकून घ्यावे एवढीच विनंती करतो आम्ही। आप्पासाहेब आम्ही बाहेर आहोत, तुम्ही बसा बोलत। माधवा, या अप्पा बसा। घटनास्थळी आमचे चिरंजीव आपली मते।
जी आपल्या समाज सुधारणेच्या कित्यांवरूनच त्यांनी गिरवलेली आहेत ती मांडित होते. त्यावरून समोर त्यांनी त्यांच्याशी मोठा बखेडा केला. शब्दाने शब्द आणि वादाने वाद वाढत गेला. शेवटी आमच्या चिरंजीवांचे माथे त्यांनी इतके भडकवले की मनाचा तोल जाऊन आमच्या चिरंजीवांनी अविचारी कृत्य केले. तेव्हा त्यांचे माथे भडकवणाऱ्यास दोषी ठरवले पाहिजे. त्यातून ही केस आपल्या कोर्टात आहे तेव्हा तुम दोष त्याचाही आहेच. परंतु आपले विचार मांडणे आणि हिंसेचा आधार घेऊन दुसऱ्याचे मत खोडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कायदा हातात घेऊन इतरांवर जरब बसविणे हा गुन्हा आहे. कारण अशा प्रकारे प्रत्येकाने दगड हाती घेतला तर काय अनर्थ ओढवेल याची कल्पनाही करवीत नाही. यासाठी या धोकादायक मार्गापासून इतर साऱ्यांनाच परावृत्त करण्यासाठी असे करणाऱ्यास दंडित करणे आवश्यक आहे. विचारास विचारानेच प्रत्युत्तर द्यावयास हवे. दुखापत किंवा इजा करून नव्हे असे करण्याने प्रश्न सुटण्याऐवजी अधिक जटील होतात. आपल्या चिरंजीवांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे तेव्हा आम्हास कायद्यास प्रमाण मानून त्यातील तरतुदींप्रमाणेच वागावे लागेल. आम्ही कायद्यास बांधील आहोत. थोडक्यात तुम्ही आमचे काम करणार नाही असा याचा अर्थ होतो ना? ठीक आहे, बाकी तुमच्या तत्वज्ञानाशी आम्हास काय करावयाचे? याचा आम्हास उपयोग नाही असे तत्वज्ञान आम्ही मानितही नाही. जे समजावयाचे ते आम्ही समजलो. या उपर येथे येणे नाही. उपकृत केले तामास. इतक्या वर्षांचे संबंध आमचे गोविंदरावांशी चांगले निभावलेत. आता जाऊन सांगतो चिरंजीवास, तुमच्या पुढाऱ्यांनीच तुम्हाला मदत केली नाही तेव्हा ह्या पुढे या नवमतवाद्यांसाठी रक्त आटवायचे की आमच्या सारख्या सनातनवाद्यांसाठी हे ठरवावयाची वेळ आली आहे. डोळे उघडा. न्यायासनावर बसल्यावर आम्ही कायद्याखेरीज कोणासही ओळखत नाही अप्पा. अगदी यांना हवी तशीच बनवायचे साबुदाण्याची खिचडी. मग भारी कौतुक व्हायचे हो. काय गो रमे? काय झाले अप्पासाहेब? गोविंदराव नवविचारांचा प्रलय येणार आणि आपले विचार गाडले जाणार हे आता अटळ आहे. आपली संस्कृती आपली परंपरा यांना मूठमाती देणाऱ्यांची अवलाद आपल्याच पोटी जन्माला यावी यासारखं दुसरं दुर्दैव नाही. बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण यासारख्या घातक चळवळी या ब्रिटिशांच्या जुलुमशाहीच्या पेक्षा सुद्धा भयानक होत आहेत आणि आपण फक्त त्या पाहत राहणार आहोत. फक्त पाहत राहणार आहोत. वंस काय करत आहात? वंस मला आवडते. म्हण हो, तुला हवं ते म्हण. अग मी करते खिचडी, साबुदाण्याची खिचडी. मी काही मदत करू? नको ग, काही नको. मला शिकवा ना. शिकवेन की? साबुदाण्याच्या खिचडीचे ना रमा सगळे काही साबुदाणे भिजवण्यावर असत. ते असे मोकळे छान टपोरे
आणि तरीही नरम भिजले ना की झाले अर्धे काम. आता यात ना दाण्याचा कूट घालायचा आणि मग थोडेस मीठ मिसळायचे. मग हे सगळं मिश्रण असं एक जीव करायचं आणि मग या कढईत थोडे तूप घालायचं आणि हे तूप गरम झाले ना मग यात बटाटे घालायचे. मग बटाटे असे थोडे लालसर झाले ना की मग यात मिरच्या घालायच्या आणि मग हे जे मिश्रण आपण तयार केलंय ना ते ओतायचं याच्यात. मग हे सगळं असं एकजीव होऊ द्यायचं. वंश, तुम्हाला पण तुमच्या वंशांनी शिकवली साबुदाण्याची खिचडी करायला? नाही गो, मला माझ्या मोठ्या जाऊबाईंनी शिकवली. आमच्या यांना तर फार आवडायची साबुदाण्याची खिचडी. पण साजूक तूप कसे भरपूर हवे आणि बटाटे सुद्धा लालसर परतलेले हवेत. ओला नारळ, लिंबू, हिरवी मिरची यांचा स्वाद लागलेला नसला ना तर खूप राग यायचा यांना. पण मग मी सुद्धा अगदी यांना हवी तशीच बनवायचे साबुदाण्याची खिचडी. मग भारी कौतुक व्हायचे हो. हळूच एक मोगऱ्याचे फूल आणून द्यायचे आणि म्हणायचे, माळा केसात आता. काय गो रमे, आता 2 दिवस रडून रडून डोळे सुचतील. रमे, एक गोष्ट लक्षात ठेव. अरे माधवा, काय म्हणावे यास. पटवर्धन आमचे जुने स्नेही, त्यांचे चिरंजीव हेही तुमचे स्नेही, आणि ते जे काही मतं मांडत होते ते तुमच्याच पक्षाची मते मांडत होते. आणि असे असून सुद्धा तुम्ही सरळ त्यांना नकार दिला. काय म्हणावे आज. खरे आहे ते, परंतु आम्ही न्यायदेवतेच्या आसनावर बसतो. या आसनाचा मान राखणे हे आमचे कर्तव्य आहे. येथे हा आपला, हा परका असा दुजा भाव नाही. कायदा साऱ्यांनाच समान समजतो. भाऊसाहेब, आपल्याला समाजात फार मोठा मान आहे, अनेक ओळखीही आहेत. त्यामुळे आपणास अशा प्रकारची गळ घालणे हे परिचितांच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे. परंतु आम्ही कायद्याचीच बूज राखणार, तेव्हा या साऱ्यात आपली पंचायत होऊ नये असे आम्हास वाटते. क्षमा असावी, परंतु आपण आमचे मत स्पष्टपणे लोकांना सांगून परस्पर त्यांची बोलवण केलीत तर अनावस्था प्रसंग ओढवणारच नाही. काय गरमे, काय चालले? कल्याण, आता 2 दिवस रडून रडून डोळे सुचतील. रमे, एक गोष्ट लक्षात ठेव. दुर्गेसमोर तिच्या सासरचा किंवा नवऱ्याचा अजिबात उल्लेख करायचा नाही. आणि जर तिने तो विषय काढला तर आपण लक्ष न देता दुसरा विषय काढायचा. काय समजले? हो. अगो दुर्गे, जागी हो. अशाच जर आठवणी काढत बसलीस तर एक दिवस मरण जवळ करावे लागेल. कितीदा सांगितले तूस पण काही फरक पडत नाही तुला. अगं कित्येकदा त्याच्याच बद्दल विचार करणार आहे. अगं कोणाचा नाही तर स्वतःच्या तब्येतीचा तरी विचार कर. अजिबात काही कळत नाही हिला.